नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. डोंबिवलीत शिवसेनेच्या वतीने आनंदाच्या शिधेचे वाटप करण्यात आले. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने डोंबिवली येथील शिवसेना शाखा आसदेपाडा यांच्या वतीने व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून गुरुवार रोजी सकाळी आनंदाच्या शिधेचे वाटप सुदर्शन गार्डन आसदेपाडा येथे करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या आनंदाच्या शिधा वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरण प्रसंगी कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख महेश पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक व सचिव बंडू पाटील, कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख जयंता पाटील, विभाग प्रमुख कल्याण ग्रामीणचे तेजस पाटील, कल्याण तालुका कार्यालय प्रमुख धर्मराज शिंदे, कल्याण तालुका प्रमुख व माजी नगरसेवक महेश पाटील, उपशाखा प्रमुख अनंत डेरवणकर, गटप्रमुख दत्ता पवार, समाजसेवक महेंद्र पवार, सुनील मोडक, संतोष भाटकर, नंदकिशोर हिंगळेकर आदी कार्यकर्ते व अनेक पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात होते. सदर कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यावेळी आसदेपाडा शाखेत असंख्य लाभार्थ्यांनी या आनंद शिबिराचा लाभ घेत अनेक लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री, खासदार व आयोजक जयंता पाटील यांचे आभार मानले. पाचशे वर्षानंतर अयोध्या मंदिर हा उभा राहिलेला आहे आणि आपले भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या अथक प्रयत्नाने हे शक्य झालेले आहे. आणि 22 तारखेला हा प्राणप्रतिष्ठा सोहळा या अयोध्यामध्ये संपन्न झाला आणि त्यानिमित्ताने अख्ख्या भारत देशामध्ये संपूर्ण वातावरण हे भगवमय झालं होतं, राममय झालं होतं. सगळीकडे शोभायात्रा निघत होत्या आणि जणू काही अख्ख्या भारत देशामध्ये दिवाळी साजरी होत होती. अशा पद्धतीने हा जो कार्यक्रम आहे अयोध्याचा, प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा, आणि तो त्यानिमित्ताने आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि संसदरत्न कार्यसम्राट कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने सर्व भागाभागामध्ये सर्व नागरिकांचं तोंड गोड व्हावं, सर्वांना आनंद साजरा करता यावा या निमित्ताने आज खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मोफत चणाडाळ आणि साखर याचं वाटप झालं. हजारो लोकांनी याचा लाभ घेतला. अनेक भागाभागामध्ये हा चणाडाळ आणि हा आनंदाचा शिधा वाटप झालेला आहे आणि त्यांचं संपूर्ण श्रेय आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना जातं. तसेच मोदी साहेब आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना हे श्रेय जातं. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्याच माध्यमातून, यांच्याच पुढाकाराने हे चणाडाळ आणि साखर हे मोफत वाटप सर्व नागरिकांना होतं आणि सर्वांची दिवाळी या अयोध्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गोड झालेली आहे आणि सर्व आनंदित आहेत. सर्व नागरिकांना पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली याचा त्यांना समाधान वाटतंय. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.